बाजूत डंका जग सारे जिंका विजय शंख फुंका की भान हरू दे मतदारसंघात आल्यानंतर खूप आनंद आहे आणि अजूनही मला विश्वास बसत नाही की मी मंत्री झालेली आहे, कारण की आधीपासून कधी डोक्यात घेऊन मी कधी चाललेली नव्हती. आधीपासून खासदारपर्यंत ठीक आहे की खासदार म्हणून मी एवढे वर्ष काम केलेलं आहे आणि ह्यावेळेस पण काही तशी अपेक्षा नव्हती, पण पक्षाच्या लोकांनी, आदरणीय मोदी साहेबांनी आणि जनतेच्या आशीर्वादामुळे मंत्रीपद मला मिळालेलं आहे. आणि नक्कीच लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा माझ्याकडनं वाढलेल्याच असतील आणि मी सुद्धा 2-3 दिवसापासून तेच विचार करते आहे की जबाबदारी आता वाढलेली आहे मतदारसंघाला घेऊन. आणि आता फक्त मतदारसंघ पुरता नाही तर पूर्ण राज्यासाठी काम करायचं आहे, देशासाठी काम करायचं आहे. चॅलेंजेस खूप नवीन आहे, कारण की एक खासदार म्हणून काम करणं आणि मंत्री म्हणून काम करणं याच्यातही खूप जमीन आसमानचा फरक आहे. कारण की 2 दिवसापासून मी सगळी डिपार्टमेंटची माहिती घेते आहे की कसं कामकाज आहे. म्हटलं यूथ अफेअर आहे आज जवळपास आपली देशाची, जर आपण यूथच्या संदर्भामध्ये जर टक्केवारी बघितली तर जवळपास 50%च्या वरती आज आपल्या देशामध्ये यूथ आहे. ह्या यूथसाठी कसं आपल्याला चांगलं काम करता येईल की जेणेकरून आपल्या देशातला जो युवा आहे तो देशाच्या कार्यासाठी किंवा देशाच्या हितासाठी काही चांगलं सोशली काम करू शकतो किंवा पुढे येऊ शकतो. त्याच्यानंतर स्पोर्ट्स आहे जो खूप महत्त्वाचा विषय आहे. आपण बघतोय की आपल्या देशामध्ये पण आता चांगले खेळाडू आता पुढे येऊ लागलेले आहे. ऑलिम्पिकमध्ये आता आपल्या देशाचं नाव पुढे जाऊ लागले, चांगले मेडल्स आणू लागलेले आहे. आता पुढच्या महिन्यात पॅरिसमध्ये ऑलिम्पिक आहे. जवळपास आपल्या देशातनं 100 ते 120 प्लेअरसुद्धा ह्यावेळेस जाणार आहे. तर ते ऑलिम्पिकची जी परंपरा राहिलेली आहे ती ग्रामीण भागापर्यंत कसं आणता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचे आहे. तर चॅलेंजेस खूप आहे, पण नक्कीच जबाबदारी दिलेली आहे तर ती 100% पार पाडायची आहे, चांगल्या पद्धतीने पार पाडायची आहे. मतदारसंघाकडे पण लक्ष द्यायचे, मतदारसंघातले पण प्रश्न हाताळायचे आहे. तर आता नक्कीच माझा प्रयत्न राहील की चांगल्या पद्धतीने मी काम करेल आणि सगळ्यांचे खूप मनापासून मी आभार मानते. आदरणीय मोदी साहेब असतील, आदरणीय अमित जी असतील, नड्डाजी असतील, इकडे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी असतील, बाळकुळे साहेब असतील, आपले गिरीश गोव असतील आणि जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेचे खूप खूप मनापासून आभार मानते. कार्यकर्त्यांचे आभार मानते की तिसऱ्यांदा एवढ्या मोठ्या मतांनी निवडून दिलं. जेव्हा की आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये ह्यावेळेस परिस्थिती वेगळी होती, पण रावेर मतदारसंघातल्या लोकांनी माझी साथ सोडली नाही. सगळ्या समाजातल्या घटकांनी माझ्या पाठीमागे राहिले आणि एवढ्या मतांनी मला निवडून दिलं. आधीच सांगितलं की मी मला आजही, म्हणजे आत्ता जस मी ट्रेनमधनं उठल्यानंतरही मला वाटलं नाही की मी खासदार मंत्री म्हणून मी जाते आहे आणि अजूनही मला विश्वास बसत नाही. म्हणजे ते असं म्हणतात ना, एखादी वाईट गोष्ट पचवायला जसं वेळ लागतो तसं चांगली गोष्ट पचवायला पण वेळ लागतो मला अशात आता सध्या. केंद्रामध्ये मंत्रीपद मला असं वाटतं की खूप नंतर आत्ताच आलेला आहे आणि एक महिला म्हणून आणि रावेर मतदारसंघाला तो मान मिळालेला आहे. आणि हे मंत्रीपद मी असं समजते माझं नसून सगळे जनतेचं आहे, कारण की आज मी त्यांची प्रतिनिधी आहे. आज मला मान मिळणं म्हणजे रावेर मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला मान मिळणं आहे. नक्कीच तो मोठा मान आहे मंत्रीपदाचा. केंद्रामध्ये मंत्री असणं एक छोटी गोष्ट नाही आहे. तर याचं म्हणजे माझ्यासोबत सगळेच लोक आहेत. डिपार्टमेंट खूप मोठं आहे, कारण की आता हे फक्त जिल्ह्यापुरतं काम नाही आहे किंवा राज्यापुरतं नाही आहे, तर पूर्ण देशासाठी काम आहे. युवकांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जोडायसाठी 2-3 दिवसापासून मी पण सगळ्या डिपार्टमेंटचा आढावा घेते किंवा बऱ्याचशा गोष्टी मी पण माहिती करून घेते.
कॅम्पमध्ये कसं जोडता येईल की त्यांनाही सोशली रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची कशी सवय लागेल, कारण की ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी तुमच्या 11वी 12वीपासून सुरू होतात, त्याच्यामध्ये कसं जोडता येईल? कारण की आज युवकांना सोशली अवेअर असणं किंवा आपल्या सोसायटीसाठी आपल्या देशासाठी काहीतरी स्वतःहून रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन कामं करायची सुद्धा जबाबदारी आहे, पण त्यांच्यामध्ये अवेअरनेस आणणं फार गरजेचं आहे, कारण की शेवटी हा देशाचा पुढचा फ्युचर हा युथ आहे, हा युवा आहे, त्याच्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टींशी जोडणं फार गरजेचं आहे. तर ते फक्त काही जळगाव पुरतं नाही, तर संपूर्ण देशभरामध्ये करायचं मी प्रयत्न करणार आहे. जसं स्पोर्ट्सचं मी सांगितलं की आज आपण बघतो की इंटरनॅशनल याच्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये आज आपण बघा की एवढे चांगले चांगले प्लेयर आपल्या देशामधनं जात आहे, तर ते सुद्धा ग्रामीण भागापर्यंत त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी कशा ओढता येतील की जेणेकरून आपल्या ग्रामीण भागामध्ये पण ऑलिम्पिक्स काय आहे आणि तिथे कसं आपण पोहोचू शकतो, तर याच्यासाठी सुद्धा प्रयत्न होते की जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातले सुद्धा जास्तीत जास्त खेळाडू भविष्यामध्ये पुढे जाऊ शकतात. कारण की आज देशाच्या विकासामध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये स्पोर्ट्सचा पण खूप महत्त्वाचा रोल राहिलेला आहे, तर त्यासाठी हे सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. आणि जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्रातल्या ज्या काही योजना आहे, कारण सिंचन जसं मी आधी सांगितलं, सिंचन खूप महत्त्वाचा विषय, सिंचनावर काम करायचं आहे. इथं कापूस आहे, केळी आहे, आपण सगळं शेतकरी वर्ग आहे, महिला बचत गट आहे, यांच्यासाठी काम करायचं आहे. नक्कीच मंत्रिपदचा फायदा ह्या सगळ्या गोष्टींना बाकी डिपार्टमेंटच्या योजना आणण्यासाठी राज्य सरकारकडनं पाठपुरावा करण्यासाठी त्याचं होईलच. स्वागत आज मी तेच आहे, हा मान माझा एकटीचा नाही आहे, ह्या सगळ्या जनतेचा मान आहे. आज सगळ्यांनी माझं स्वागत केलं, त्याच्याबद्दल सगळ्यांचे तर मला मी आभारच मानते. पण मला पूर्णपणे विश्वास आहे की जनता माझ्यासोबत आतापर्यंत जशी राहिली तसं पुढे सुद्धा राहील. आता काही मर्यादा मला सुद्धा येणार आहे. मी म्हणजे मागच्या 4 दिवसापासून तो विचार करते की आता दिल्लीत 4 दिवस राहायचं सांगितलेलं आहे, 3 दिवस मतदारसंघात जा आणि बाकीचंही सुद्धा बघा. त्याच्यामुळे आत्तापर्यंत एवढ्या दिवसाचं गॅप मी कधी माझ्या मतदारसंघामध्ये मी ठेवलेलं नव्हतं, नेहमी मतदारसंघांमध्ये मी राहिलेली होती. आता ह्यासुद्धा गोष्टी बदलणार आहे. टाईम मॅनेजमेंट हे हा पण माझ्यासाठी खूप मोठा विषय, चॅलेंजिंगचा विषय आहे की ह्या 3 दिवसामध्ये मला राज्य पण कव्हर करायचे, बाकीचे बाहेरचे प्रोग्राम पण कव्हर करायचे आहे, मतदारसंघ पण कव्हर करायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे, पण बघू आता कसं. मी तेच सांगते, निवडणूक झाल्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये राहणारा प्रत्येक नागरिकाला त्याचा अभिमान आहे. आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील ते तर माझे स्वतःचे कार्यकर्ते आहे, माझे घरचे कार्यकर्ते आहे मी असं म्हणू शकते, कारण आमचं सगळं भारतीय जनता पार्टी परिवार आहे. आज शिंदे गट असेल, राष्ट्रवाद गट असेल, आरपी असेल, तो आमचा घटक पक्ष आहे, मनसे तो पण आमचा घटक पक्ष आहे, आणि शरद पवार गटातले जे कार्यकर्ते असतील, तर मला असं वाटतं की चांगली गोष्ट आहे की आज तेसुद्धा माझा सत्कार करता येतो, आज त्यांना पण आपल्या जिल्ह्याला मंत्रिपद मिळालेलं याचा आनंद असेल. तिथ यहा वाह देखू जहा हाय आपलीच हवा, तिथ तिथ यहा वाह देखू जहा हाय आपलीच हवा, तिथ तिथ यहा वाह देखू जहा हाय आपलीच हवा. अंगावर आला शिंगावर घेऊ दणका देऊन तुला, सबका टाइम आएगा भावा का तू करतो दगा, का तू करतो दगा. तिथ यहा वाह देखू जहा हाय आपलीच हवा, तिथ तिथ यहा वाह देखू जहा हाय आपलीच हवा, तिथ तिथ यहा वाह देखू जहा हाय आपलीच हवा.
झालो पावरफुल आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू बत्ती गुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहुल आम्ही नोकर नाही ओ तुमचे आता आमचा चरुल अंगावर आला शिंगावर घेऊ तनका देऊन तुला सबका टाइम आएगा भावा का तू करतो दगा देखो अंगार ने सुधार देखो दे।
नाही, कोणी नडणार नाही, आपला जबरात दरार आहे र, तुला कळणार नाही, तुला भळणार नाही, आपला डेंजर कारभार आहे र, का उडतो सरा उडतो सरा, कावळ्यांचा बनवून थवा, आपली टोळी हाय वाघाची र, तू खपशील नडशील जवा, तिथं तिथं या हवा देखू जा, हाय आपलीच हवा. संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन गए, विजय भव आवाज ऐकून हा कहे रान उठू दे. Come on.
यहाँ वहाँ देखू जहाँ हाय अपलिच हवा, इत तिथ यहाँ वहाँ देखू जहाँ हाय अपलिच हवा, इत तिथ यहाँ वहाँ देखू जहाँ हाय अपलिच हवा। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजय भव। टंका जग सारे जिंका, विजय शंख फुंका के भान हरू दे, नाद घुमो दे, कमड़ घुमो 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 दे। वाजू ते टंका जग सारे जिंका, विजय शंख फुंका के भान हरू दे, नाद घुमो दे।